आता आपण थोडस डाळिंबाच्या जे मुख्य कीड आणि काही पेस्ट आहे त्याच्याकडे थोडस वळू. आता डाळिंबामध्ये जी मुख्य कीड आहे मी मगाशी सांगितलं का, सगळ्यात थ्रिप्स आला, कोळी आला, मिलीबग आला, पिनहोल बोरर आला, निमेटोड आला आणि आळी आली. तर सगळ्यात पहिलं जर आपण थोडस पिनहोल बोरर कडे जाऊ, पिनहोल बोरर म्हणजे काय होतं का, डाळिंबाचे जे खोड आहे त्यांना बारीक बारीक छिद्र दिसतात, ते आपल्याला फक्त वरती दिसतात पण डाळिंबा जमिनीच्या खाली सुद्धा जे बारीक बारीक तुमचे जे सोट सोट मुळं असतात त्यांच्यावर सुद्धा बारीक बारीक असे पिन टाईप असे छिद्र छिद्र असतात आणि तिथून तो पिन होल बोरर आत शिरतो. आता पिन होल बोररची जर जीवनक्रम बघितलं तर सगळ्यात महत्वाचं काय, त्यांना 5 ते 10 मिनिट पाऊस पडला जून जुलै का पिन होल बोररचे जे भुंगे जे मादी भुंगे ते अंडी घालतात आणि अंडी घातल्यानंतर साधारण 1.5 ते 2 महिने ते डॉर्मंट पोझिशनला राहतात आणि 1.5 ते 2 महिन्यांनी त्यांचा जीवनक्रम चालू होतात आणि मग आपल्याला बारीक बारीक भुंगा भुसे दिसायला लागतात. परत जेव्हा साधारण जून जुलै त्यांची लाईफ सायकल चालू झाली का सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपल्याला भुसा दिसतो आणि भुंगा पिन होल बोररचा भुंग एकमेव असं त्याची लाईफ सायकल आहे की जी डाळिंबाला वर्षातून 2 वेळा येते. परत सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सुद्धा ते भुंगे अंडे घालतात आणि साधारण जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये सुद्धा आपल्याला भुगा त्यांचा जो भुसा आहे तो दिसतो. म्हणून पिन होल बोरर हा डाळिंबाचा खूप मोठा शत्रू आहे, कारण बिन होल बोरर मुळे काय होतं, एक तर पूर्ण झाडाला होल पडतात आणि मग अन्नद्रव्य वातावरण बिघडतं आणि त्याच्यात बुरशी घुसती आणि बुरशी घुसल्यानंतर झाड मरतं. म्हणून पिन होल बोरर येऊ नये म्हणून सगळ्यात महत्वाचं काय करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे का क्लोरोसायपर असेल, डेनिटॉल असेल, मिओथ्रिन असेल, यांनी खोडं वरून खालपर्यंत धुवून घेतले पाहिजे. आता राऊडी विद्यापीठने एक रिसर्च केलेलं एक औषध आहे मर किलर नावाचं, मर किलर मी सुद्धा 5 ml ते घेतलं, 1 ग्रॅम निर्मा पावडर घेतलं, वरून जमिनीपर्यंत जर ते धुतलं तर जमिनीतले सुद्धा भुंगे मारतात. किंवा तुम्हाला ते शक्य नसेल तर क्लोरोसायपर असेल किंवा बऱ्याच ठिकाणी आम्ही आता नवीन ज्या ट्रायल घेतल्याचं सांगा, डेनिटॉल 3 ml आणि डसबाम 3 ml आणि त्याच्यात साधा एखादा निमबिसिडिन ग्रुप असेल, कुठला निम ग्रुपने जरी खोडं धुतले आणि त्याच्यात मात्र एवढं करता तर एखादं फंगिसाइड आपण टाकणं गरजेचं आहे. फंगिसाइड मध्ये तुम्ही 22 टीन टाकू शकता, टिल्ट टाकू शकता किंवा कॉन्टॅक्ट टाकू शकता. असं जरी टाकलं तर त्याच्यावर काय होणार आहे का, भुंग्यांमुळे जी तिथं जी बुरशी येणार आहे तिचा पण तुम्हाला अटकाव थांबवते. त्याच्यामुळे असं एक तुम्ही करू शकता. किंवा नवीन जे आलेलं आहे डेंटोसू, समजा आम्ही डेंटोसूच्या वैयक्तिक ट्रायल घेतल्या, समजा 200 ग्रॅम जर डेंटोसू डिपने दिलं भुंगा तर जातोच पण त्याच्याबरोबर ज्या बाकीच्या येणाऱ्या ज्या किडी असतील, ज्या थोडेसे सकिंग पेस्ट असतील त्याच्यावर सुद्धा चांगला फरक करू शकतो. मग बऱ्याच वेळा आम्ही डेंटोसू साधारणतः 200 ग्रॅम आणि व्हॅल्डासिन 1 लिटर आणि त्याच्यात फलविक ऍसिड का, तर फलविक ऍसिड हे सगळं वाहून न्यायची क्रिया चांगलं करत असतो, ते 500 ग्रॅम सुद्धा देऊ शकतो किंवा तुम्ही त्याच्यात 22 टीन देऊ शकता किंवा कुठलं एखादं फंगिसाइड शिवू देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा पिन होल बोरर चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकता. याच्यानंतर मगाशी मी जे सांगितलं का थ्रिप्स, डाळिंबाचा दुसरा सगळ्यात मोठा शत्रू हा थ्रिप्स आहे. आता थ्रिप्सचं काय होतं, थ्रिप्स हा सकिंग पेस्ट मध्ये येत नाही, त्याचा एक मँडिल्स असतो तिने ते असं घासतो, फळांचा पूर्ण असं मँडिल्स घालून सोंड घालून शोषण करतो आणि मग तिथं काय होतं बारीक बारीक डॉट्स पडतात आणि डॉट्स पडल्यानंतर ते फळाला खरडा येतो आणि मग ते फळ विकलं जाऊ शकत नाही. साधारण डाळिंबाला थ्रिप्स हा फ्लावरिंग स्टेज कनी स्टेज पासून तर अगदी शेवटच्या कलरीपर्यंत सगळ्या स्टेजला डाळिंबाला थ्रिप्स येत असतो आणि हा शेवटपर्यंत हा डाळिंबाला त्रास देत असतो. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी मगाशी मी जे सांगितलं का समजा डायपेल किंवा निम ग्रुप तुम्ही 2-3 स्प्रे मध्ये घेतलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही रेजन चांगलं एक ट्रेस फ्लावरिंग स्टेज मध्ये ट्रेसर आहे, डेलिगेट आहे, स्पिंटॉर आहे, हे तुम्ही वापर करू शकता. सुमिप्लेओचं एक छान रिझल्ट त्याच्यावर आम्हाला मिळालेले आणि ह्याच्याबरोबरच काय होतं थ्रिप्स बरोबर एक आळी पण येत असते. आता डाळिंबाला 2 प्रकारच्या आळ्या येतात, एक फळातली आळी आणि एक पानं खाणारी आळी, तर या दोन्हींना पण ट्रेसर आणि ट्रेसरपेक्षा डेलिगेटने चांगला फरक मिळतो. तुम्ही सुमिप्लेओचा वापर करू शकता, रेजंटचा वापर करू शकता, एखाद्या एमएनने मिओथ्रिन जरी मारलं तरी थ्रिप्स खूप चांगला कंट्रोल मिळतो आणि मिओथ्रिनमुळं थोडाफार त्या दरम्यान जो येणारा कोळी असतो त्याच्यावर सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे उपाय होऊ शकतो. याच्याबरोबरच बाहेरचं एक सोलोमन नावाचं औषध आहे, याचा जरी टप्प्याटप्प्याने पण याच्या डायपेल किंवा निम ग्रुप टाकला तर तुम्हाला निश्चित चांगला फायदा मिळू शकतो. थ्रिप्स नंतर जो येतो तो पांढरा कोळी. आता कोळीचं कोळीमुळे काय होतं की कोळी हा साधारणतः उष्णता वाढल्यानंतर येणारी कीड आहे. कोळी हा लवकर दिसून येत नाही, कोळी हा खूप बारीक असतो
त्याला अष्टपाय असतात आणि तो असा एकदम पळत असतो, पळता पळता तो पूर्ण सालाशी सक करत असतो आणि मग पूर्ण झाडावर पूर्ण प्रकारची एक प्रकारची जाळी येते आणि जाळी आल्यानंतर आपल्याला समजते याच्यावर काहीतरी आलेलं आहे. आणि बऱ्याच वेळा कोळी, कोळीला लोकांना माहितीच नाही का कोळी डाळिंबावर येतो, त्याच्यामुळे कोळी हा डाळिंबाचा खूप मोठा शत्रू आहे. आणि कोळी येऊ नये म्हणून जर साधारणतः काही जे आयजा ग्रुप आलेले हे सॅक्टोज होले, म्हणजे आता आपल्या जे नवीन नवीन औषध आलेले ह्याचा जर आपण वापर केला तर त्याचे सुद्धा तुम्हाला चांगला स्प्रे मिळू शकतो. बॉर्निओ समजा 1/6 ml विथ नीम ग्रुप असेल, डायपेल असेल, याचा आपण वापर केला निश्चित चांगला फायदा आहे. भविष्यामध्ये तो कोळीची पूर्ण पहिली जी जीवनक्रम आहे अंडी आळी कोशावस्था तीच संपते आणि त्याच्यानंतर सांगता 20-21 दिवस तरी तो कोळी दिसत नाही. त्याच्यावर तुम्हाला मिओथ्रिन असेल, सल्फर असेल, डायकोफॉल असेल, इथिओन असेल, किंवा आज मार्केटला जे नवीन नवीन खूप चांगले प्रॉडक्ट आलेले आहे मार्केटला का जे कोळीवर खूप चांगल्या प्रकारे काम करतात, पण हे सगळे अडल्टला मारतात. माझ्या दृष्टीने मी जाईल का आयजार ग्रुप कडे, बॉर्निओ असेल की इंडियोर असेल, हे जर औषधं तुम्ही मारले तर कोळीच येत नाही. कारण की आल्यानंतर मारण्यापेक्षा जर आधी आपण काम केलं तर निश्चित त्याच्यानंतर तुम्हाला फायदा चांगला होऊ शकतो. याच्यानंतर डाळिंबाला जी येते ती पांढरी माशी. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पांढरी माशी कशी असते, बऱ्याच वेळा पानाच्या खालून असते ती आणि ती त्याच्यामुळे सुद्धा पानगळ होती, फळांना खरवडली जाते. तर पांढऱ्या माशीवर आज मार्केटला खूप चांगले प्रॉडक्ट आलेले आहे. मिओथ्रिन तुम्ही 1 ml मारू शकता, डेनिटॉल 2 ml मारू शकता, डेंटासू आहे, ॲसिडॅमॅप्रिंड आहे, हे जे जरी स्प्रे घेतले तरी तुम्हाला पांढरी माशी खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळू शकतो. याच्यानंतर जो येतो डाळिंबावर तो सगळ्यात अवघड येणारा मिलीबग. मिलीबग हा साधारणतः उष्णता वाढल्यानंतर येणारी एक कीड आहे. आणि मिलीबग मुळे काय होतं का, मिलीबग मुळे फळगळ सुद्धा फार मोठ्या प्रमाणात येते. साधारणतः डाळिंबाचं जे फळ असतं त्याच्या नाकातून घुसून ते फळ सुद्धा गळतं. तर मिलीबगला सगळ्यात जर चांगले रिझल्ट असतील तर साधारणतः डेंटासू 200 ग्रॅम विथ फलविक ऍसिड 500 ग्रॅम किंवा ॲडमायर विथ फलविक ऍसिड जरी दिलं तर 100% तुम्हाला मिलीबग हा चांगला कंट्रोल मिळतो. म्हणजे स्प्रेची सुद्धा शक्यतो गरज येत नाही, ह्याने सुद्धा तुम्हाला चांगला कंट्रोल मिलीबगला मिळू शकतो. किंवा मार्केटला जे दवा वगैरे होतं ट्रान्सफॉर्म नावाचं प्रॉडक्ट आलेलं आहे त्याने सुद्धा तुम्हाला मिलीबगला खूप चांगला रिझल्ट मिळू शकतो. साधारणतः ह्या झाल्या किडी. आता ह्याच्यानंतर आपण थोडंसं रोगावर बोलू. डाळिंबावर जे महत्वाचे रोग येतात तर साधारणतः त्याच्यात येणार अल्टरनेरी आला, कोलेट्रिकम आलो, सर्कोस्पोरा आला, ॲस्पॅरेजिलस आला, हे असे टप्प्याटप्प्याने पावसाच्या पाऊस किती पडतो, काळी जमीन किती आहे, छाटणी योग्य नसेल, स्प्रे नीट नाही झाले तरी ह्या हे जे रोग येत असतात तर ह्याला तुम्ही पहिल्यापासून जर व्यवस्थित स्प्रे ठेवले, अतिशय केमिकल स्प्रे न मारता जरी टप्प्याटप्प्याने हार्ड स्प्रे न मारता व्यवस्थित जर स्प्रे मारले तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात. आता ह्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो का, हे स्प्रे मारताना आपण जे पाणी वापरतो ते पाणी चांगलं असणं गरजेचं आहे. कारण की पाणी हे माध्यम आहे आणि हे माध्यमातून जर तुम्हाला जर पाणी योग्य नसेल तर बऱ्याच वेळा तुम्ही जे औषधं मारले त्याचं अल्कलाईन हायड्रोलिसिस होतं आणि 100% तुम्हाला रिझल्ट येत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं पाण्याचा pH आणि EC आपण चेक करणं गरजेचं आहे. जसं आजही आपण ॲक्वाचं 20 लिटरचं पाणी पितो तसंच पाणी मारताना सुद्धा त्याचा पाण्याचा pH जर तुमचा 6.5 ते 7 असेल, क्षारता कमी असेल, तर आपण टाकलेलं औषध झाडाला चांगलं लागू होऊ शकतं. म्हणून पाण्याची हेल्थ म्हणजे पाण्याची प्युरिटी ही महत्वाची. जर समजा पाण्याचा पीएच ज्यादा असेल तर मार्केटला काही डेकोरस आहे, ॲक्टिव्हिटी असे जे वेगवेगळे फ्रॅक्शनचे प्रॉडक्ट आलेले ते तुम्ही 60-70 ml टाकून पहिलं पाणी शुद्ध करा, त्याच्यानंतर हे औषध टाका. म्हणजे काय होईल का, तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला मिळू शकतो. तर आता औषधांमध्ये जर तुम्हाला ठरवायचं असेल तर साधारणतः M45 आहे. म्हणजे बऱ्याच वेळा औषध मारताना मात्र एक महत्वाची गोष्ट अशी आहे, जर सूर्यकिरण चांगलं असेल, उष्णता चांगली असेल, सूर्य दिसतोय, अशाच वेळेस आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा उपयोग होतो. कारण की आंतरप्रवाही बुरशीनाशकांबद्दल जर ढगाळ वातावरण असेल आणि अशा वेळेस जर आपण आंतरप्रवाही बुरशीनाशक मारले तर त्याची मेटाबॉलिक क्रियाच होत नाही आणि मग ते आंतरप्रवाही बुरशीनाशक पूर्ण वाया जातं. म्हणून औषधं मारताना जर सूर्य जर दिसत असेल, सूर्यप्रकाश असेल, तर आंतरप्रवाही बुरशीनाशक मारले तर त्याचा रिझल्ट येतो. आणि अशा वेळेस मग तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशक विथ काही कॉन्टॅक्ट म्हणजे साधारणतः डायथेनियम 45 असेल त्याच्यावर तुम्ही ॲक्रोबॅट घेऊ शकता, स्कोर घेऊ शकता, जटायू घेऊ शकता, बेनोफिटाचं बंद झालंय पण बाकीचे 22 टीने हे असे औषधं जर तुम्ही टप्प्याटप्प्याने मारले तर तुम्हाला निश्चित त्याचा चांगला रिझल्ट मिळू शकतो. आणि सगळ्यात डाळिंबाला जो सगळ्यात महत्वाचा आज आलेला रोग जो आहे पूर्ण भारतात महाराष्ट्रात ज्यांनी सगळ्यात त्रास दिला आहे तो म्हणजे तेल्या, त्याला आपण ऑइली स्पॉट म्हणतो. आता जर तेल्यावर मात्र थोडंसं सखोल बोलणं गरजेचं आहे. कारण की बऱ्याच वेळा तेल्याला
औषध स्पेसिफिक ठरलेले, त्याला कुठलंही औषध मारलं तरी जड येत नाही. त्यामुळे का तर त्याने हा झांथोमोनस एक्झोनोपोडस पिपुनिका नावाच्या बॅक्टेरियामुळे येतो. आणि तो जर जगात तुम्ही इंटरनेटवर जरी बघितलं तर फक्त भारतात आलेला आहे. आणि तो सगळ्यात महत्वाचा संसर्गजन्य रोग आहे. तो संसर्गजन्य म्हणजे काय, एखाद्या तेल्याबाधित झाडाला तुम्ही हात लावला दुसरीकडे गेले तरी तुमचा तेल येतो, वाऱ्याने येतो. नंतर तुम्ही जर जे डाळिंबाच्या जे हे नेतात बऱ्यापैकी डाळिंब वाहून नेण्यासाठी जे तुम्ही कॅरेट वापरता, कॅरेटने येतो. नंतर कात्र्याने येतो. तर त्याच्यामुळे छाटणी करताना ज्या कात्र्या असतात त्या कात्र्या जर तेलाच्या फळाला लागल्या तेलाच्या झाडाला तर इकडे सुद्धा तेल येत असतो. म्हणून हा संसर्गजन्य रोग असल्यामुळं आपल्याला त्याच्यावर कंट्रोल करणं थोडस खूप कठीण होतं. सगळ्यात पहिली गोष्ट, तेल्याला आजही मार्केटला जर बघितलं तर 100% कंट्रोल मिळणार औषध नाही, पण तेल आपण मॅनेज करू शकतो. आणि मॅनेज करण्यासाठी काय, तर तेल्याला सगळ्यात पहिलं झाड पैलवान बनवलं पाहिजे. आणि झाड पैलवान बनवण्यासाठी मी मगाशी सांगितलं तसं, जर न्यूट्रिशन चांगलं असेल, स्लरी चांगली असेल, झाडाची छाटणी चांगली असेल, हवा खेळती असेल, तरी बऱ्यापैकी तेल कमी राहतो. आता तेल प्रथम दर्शनी दिसतो कुठे, तर ज्या झाडाला निमॅटोड सूत्रकृमी ते झाड थोडस वीक झालेलं असतं. आणि जे झाड वीक होतं तिथं तेल येतो. म्हणून सगळ्यात पहिलं निमॅटोड येऊ नये म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. आता मी जी ट्रायल घेतलेली निमॅटोड साठी सूत्रकृमीसाठी, तर जैविक स्लरी तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं, सिडोमोनस फ्लोरेन्सिस बरोबर पॅसिलोमायसिस लीलेन्सिस दिलं तर तिने निमॅटोडला 100% फरक पडतो. पण आत्ताच मार्केटला जे पॅसिलस फर्मिस नावाचं एक प्रॉडक्ट आलेलं आहे जे 38 टेम्परेचर पर्यंत काम करतं, त्याचा तुम्ही स्लरीद्वारे वापर करू शकता. आणि याच्याबरोबरच जर निमॅटोड जो खूप गॉल्स आहे पण ते आपल्याला अर्जंट कंट्रोल करायचंय, तर आम्ही जी ट्रायल घेतली सानांचा सुमिताज 1 किलो, मार्शल 1 लिटर आणि फल्विसोल 1 किलो जर दिलं तर साधारणतः 7 ते 8 दिवशी त्या गाठी फुटतात आणि त्या गाठीतून तुम्हाला पांढरी मुळी दिसते. निमॅटोड गेलेला दिसत नाही, पण जर पांढरी मुळी त्या गाठ फुटून जर पांढरी मुळी आली तर आपण समजायचं यातला निमॅटोड मेलेला आहे. ती गाठ मात्र तशीच राहते. तर निमॅटोड तुम्हाला सगळ्यात पहिलं कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि बागेमध्ये सगळ्यात महत्वाची स्वच्छता राहणं गरजेचं आहे. बागेत जर स्वच्छता असेल तर मात्र तुम्हाला तेलाला फार कमी प्रमाणात येतो. आम्ही असं स्वतः निदर्शनास बघितलेलं आहे. वॉटर मॅनेजमेंट सुद्धा तेलाला खूप महत्वाची आहे. जर झाड सशक्त असेल, पाणी जर कमी पडलं तरी तेलाचा प्रादुर्भाव वाढलेला आम्हाला दिसून आलेला आहे. स्प्रे मारताना सुद्धा तुम्हाला कव्हरेज करणं सुद्धा खूप महत्व गरजेचं आहे. आता तेल कधी येतो, तेल साधारणतः 18 म्हणजे 15 डिग्री पासून तर 38 ते 42 टेम्परेचर मध्ये कधी येऊ शकतो. साधारणतः थंडीमध्ये मात्र तेल कधीच येत नाही. जेव्हा खूप थंडी असते, साधारणतः तुम्ही बघा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीत तुम्हाला तेल सगळीकडे कमी दिसेल का, तर त्यावेळेस थंडी असते. साधारणतः जर थंडी पडली तर तेल मात्र त्याचा अंश दिसायला कमी असतो, तो डॉर्मंट पोझिशनला जातो, पण त्याच्यानंतर परत तेलाचा उद्रेक होतो. तर साधारणतः तेलाला हे टेम्परेचर आणि आर्द्रता समजा 40 पासून किती 40 50 60 70 आर्द्रता वाढली तरी तेल येतो. आणि पावसाळी वातावरण सुद्धा तेल येत असतो. साधारणतः वर्षभरात 4-5 महिने किंवा हे वातावरण मिळतं आणि म्हणून 3-4 महिने डाळींबावर आपल्याला तेल दिसतो. आता तेल कंट्रोलला मी जमागाशी सांगितलं होतं, पण डायरेक्ट औषध नसलं, फळ सशक्त करायचं असलं तरी काही औषध आहेत ज्याच्यामुळे जो बॅक्टेरिया आहे तो किल होतो. आणि तेल्याला हे स्पेसिफिकच औषध मारू शकतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर व्हॅलिडासिन आहे, कोसाइड आहे, कॉपर आहे, बॅक्ट्रोमायसिन आहे, एक इकोसोल सारखं प्रोडक्ट आहे. हे केमिकल झाले. आणि जैविक मध्ये जर तुम्हाला द्यायचं असेल तर सिडोमोनस फ्लोरेन्सिस आहे, बॅसिलस सबटिलस आहे, एक चिथियम ग्लोबोसम आहे. असे औषधं जर टप्प्याटप्प्याने मारले आणि ह्याच्यामध्ये जर काही न्यूट्रिशनचे स्प्रे घेतले तर तेल निश्चित कंट्रोल जरी नसेल होत तरी मॅनेज चांगला होऊ शकतो. फक्त औषधं मारताना मी सांगितलं तसं पाण्याचा पीएससीसी हे व्यवस्थित करून कव्हरेज महत्वाचं आहे. कारण डाळिंबात आजही मी बघितलं तर लोकांना स्प्रे मारताना कव्हरेज नीट होत नाही आणि कव्हरेज नीट न झाल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम वाढतो. तर साधारणतः अशा पद्धतीने जर आपण डाळिंब शेती केली, डाळिंब शेती करताना ह्या सगळ्या गोष्टी जर पाळल्या, कारण की भविष्यामध्ये आपल्याला आपली जमीन टिकवणं गरजेचं आहे. आणि जमीन टिकवण्यासाठी ऑर्गॅनिक मॅटर, ऑर्गॅनिक कार्बन जमिनीत वाढून स्लरीचा वापर व्यवस्थित केला, छाटणी व्यवस्थित केली, माती पृथ्थकरणाचा आदर केला आणि नवीन टेक्नॉलॉजी बरोबर जर आपण शेती केली तर भविष्यात आपल्या भारतीय शेतीला किंवा भारतीय डाळिंबाला एक्सपोर्ट आपण निश्चित मिळू शकतो असं मला वाटतं. शेतकरी मित्रांनो, साधारणतः 18 ते 20 वर्षापासून मी डाळिंब, द्राक्ष व इतर पिकांमध्ये कृषी शास्त्रज्ञ किंवा खती व्यवस्थापन म्हणून काम करत असून माझ्या फर्मचं नाव ग्रीनफील्ड अॅग्रो हायटेक सर्व्हिसेस गणेशनगर संगमनेर
येथे असून एक ब्रांच अहमदनगरला सुद्धा मार्केट यार्डला ग्रीनफील्ड अॅग्रो हायटेक सर्व्हिसेस याच नावाने आहे. आपणास काही डाळिंब किंवा कुठल्याही पिकाविषयी शंका असल्यास आपण मला कधीही माझ्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 98 22 50 25 90. तर ह्या माझ्या नंबरवर आपण कधीही कॉन्टॅक्ट करा. मी नक्कीच आपल्या कुठल्याही प्रॉब्लेमला चांगलं सोल्युशन देऊ शकतो. आभारी. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल आणि भविष्यात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आमची वेबसाईट forkisan.com वर सुद्धा सर्व व्हिडिओ बघू शकता.